सर्वांना आकाशात अनेक तारे एकदम तुटताना दिसले आणि लगेच व्हॉट्सअपवर अफवाचा पाऊस सुरू झाला. जे दृश्य दिसले ते तुटणारे तारे किंवा उल्का एलियन्स तबकडी नसून एखाद्या उपग्रहाला पृथ्वीबाहेर सोडणाऱ्या एखाद्या रॉकेटचे उर्वरित भाग कचरा पृथ्वीवर पडताना जळल्यामुळे निर्माण झालेले दृश्य होते. हा कचरा समुद्रात पडेल त्यामुळे घाबरून जाऊ नये आणि कोणत्याही अफवांना बळी पडू नये. न्यूझीलंड येथील माहिया द्वीप प्रकल्पावरून भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6:11 तेथील रॉकेट लॅब कंपनीच्या इलेक्ट्रॉन रॉकेटद्वारे ब्लॅक स्काय नावाचा उपग्रह पृथ्वीच्या 430 किलोमीटर उंचीवर नेऊन स्थिरावण्यात आला. आजच्या तारखेत केवळ एकाच रॉकेट उड्डाणाची नोंद असल्याने आज सायंकाळी उत्तर पूर्व महाराष्ट्रात दिसलेली घटना ही या इलेक्ट्रॉन रॉकेटच्या बुस्टरचेच असावेत. आपल्या भागात साधारणतः 100 किलोमीटर उंचीवरून रॉकेट बुस्टर पार्टचे तुकडे वातावरणाशी घर्षण झाल्याने एकामागोमाग एक असे ते जळत गेले. अमेरिकेतील स्पेस एक्स या कंपनीचे एका रॉकेट लॉन्चिंग 1 एप्रिल रोजी झालेले आहे आणि त्यामुळे आजच दिसलेले दृश्य त्या रॉकेटशी संबंधित नसावे. उल्का वर्षाव किंवा उडती तबकडी सारखी ही घटना निश्चितपणे नाही, तरी सर्वांनी अफवांना फॉरवर्ड करू नये असे आवाहन योगेश्वरी विज्ञान केंद्र अंबाजोगाई यांच्या वतीने करण्यात येत आहे. शंकरराज न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. काल सिंधेबाई तालुक्यात 2 ठिकाणी सॅटेलाईट पडलेले आढळले आणि त्या सॅटेलाईटचे जे काही तुकडे आहेत ते या परिसरामध्ये पडलेले आहे. आज आम्ही सिंधेबाई इथे आलेलो आहे. तहसील कार्यालय आणि पोलीस कार्यालयामध्ये हे तुकडे ठेवलेले आहेत आणि हे तुकडे निश्चितच सॅटेलाईटसाठी जे आपण अवकाशात पाठवतो त्याला लागणारं जे बुस्टर रॉकेट असते त्याचेच हे तुकडे आहेत. आणि एक आत्ता एक बॉल एक सिलेंडर पण इथे आढळलेला आहे की तो सिलेंडर पण याच कामासाठी त्या रॉकेट बुस्टरमध्ये वापरलं जातं. न्यूझीलंडमधून काल एक ब्लॅक स्काय नावाचं एक स्पेस शटल पाठवण्यात आलं होतं, त्याला स्पेस ऑब्झर्विंग सॅटेलाईट, त्याचेच हे बुस्टरचे तुकडे आहेत.